दिवसांपूर्वी तपोवन परिसरात कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या युवतीच्या प्रेताची ओळख पटवण्यात आणि तिच्या खुन्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. गेल्या 12 डिसेंबरला सदर तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. एका अज्ञात व्यक्तीनं तरुणीचा मृतदेह मारुती वेफर्सच्या मागील बाजूस असलेल्या निर्जन स्थळी आणून टाकला होता. तरुणीचं प्रेत कुजलेल्या अवस्थेत सापडल्यानं तिची ओळख पटवणं पोलिसांसमोर मोठं आव्हान बनलं होतं. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. मात्र तपासाअंती प्रेत देवळाली गाव येथील राहणाऱ्या झेनब श्याम उर्फ जाकीर कुरेशी हिचं असल्याचं निष्पन्न झालं. ती 3 महिन्यांची गरोदर असल्याची माहिती पुढे आली आहे. याबाबत अधिक चौकशी केली असता देवळाली गावातील दानिश जावेद कोशी यास पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे. मृत झेनब ही गर्भपात करून घेण्यासाठी दानिश याच्याकडे तक्का धालावत होती. या प्रकरणी त्यानं नकार दिल्यानं त्यास धमकावत होती. याच भांडणातून आपण झेनब हिचा काटा काढल्याची कबुली दानिश यानं पोलिसांपुढे दिली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशानदार, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल तांबे, मोहन ठाकूर, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक आनंद वाघ यांनी आरोपीला जेरबंद केला आहे. रवी शनिवारी 12 डिसेंबर रोजी जी अज्ञात बेवारस महिलेची त्या ठिकाणी डेड बॉडी सापडली होती, तर त्या डेड बॉडीचा तपास करत असताना अत्यंत कौशल्यपूर्वक कुठलाही पुरावा नसताना, कुठलंही त्या ठिकाणी क्ल्यू नसताना गेली 3 दिवस सातत्यानं क्राईम ब्रांच युनिट 1 आणि भद्रकाली पोलीस स्टेशन या दोन्ही टीमनी घटनास्थळावर जे मिळालेले छोटे छोटे दुवे होते ते एकमेकांशी जोडत त्या ठिकाणी 3 दिवसानंतर मयतीची ओळख पटवण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. प्राथमिकदृष्ट्या सदरची जी मयत आहे तर ती झैनब श्याम उर्फ जाकीर कुरेसी राहणार देवळाली गाव नाशिक रोड ही हिचा हा तो मृतदेह असल्याचं प्रथमदृष्ट्या त्या ठिकाणी तपासात पुढं आलेला आहे. आणि या मयतेचा तपास करत असता तिच्या नातेवाईकांकडं आणि जवळच्या नातेवाईकांकडं बारकाईनं आणि कसोशीनं चौकशी केली असता मयतेचाच जवळचा नातेवाईक दानिश जावेद कुरेशी वय 20 वर्ष राहणार देवळाली गाव लोहारवाडा नाशिक रोड यांनी हा गुन्हा केल्याचं त्या ठिकाणी चौकशीमध्ये त्यांनी कबूल केलेलं आहे. आणि त्याच्या आधारे या गुन्ह्यातील बेवारस जे मयत होती ते त्याची ओळख पटवण्यात पोलिसांनी यश आलेलं आहे. आणि तिचा ज्यांनी खून केलेला आहे तर तिच्या जवळच्या नातेवाईकाला सुद्धा निष्पन्न करण्यात आणि त्याला ताब्यात घेण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. आणि ही संपूर्ण कामगिरी क्राईम ब्रांच युनिट 1 PI आनंद वाघ, त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांच्यासोबतच भद्रकाली पोलीस स्टेशनचे PI दत्ता पवार आणि त्यांची DVG टीम यांनी 3 दिवसांमध्ये या संपूर्ण गुन्ह्याचा छडा त्या ठिकाणी लावलेला आहे. आता यामध्ये जे काही प्रथमदृष्ट्या निष्पन्न झालेल्या गोष्टी आहेत तर त्या कन्फर्म करण्यासाठीची पुढची जे काही पुरावे आहेत किंवा त्या अनुषंगानं जो तपास आहे तो इथून पुढे केला जाईल. दृष्ट्या जो निष्पन्न आरोपी आहे तर त्या आरोपीकडं केलेल्या चौकशीच्या दरम्यान आणि त्यांनी जी काही कबुली दिलेली आहे तर त्या अनुषंगानं जी मयत आहे तर ती मयत त्या ठिकाणी 13 आठवड्याची त्या ठिकाणी गर्भवती होती आणि तो गर्भपात करण्यासाठी तिने जो आरोपी आहे तर त्याच्याकडे तगादा लावला होता की तू मला येऊन मदत कर आणि त्या ठिकाणी गर्भपात करण्यासाठी मदत कर आणि त्या त्रासाला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचललं असल्याचं प्रथमदृष्ट्या त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या खुनाचं जे काही खरं कारण आहे किंवा जो मोटिव आहे तो पुढील तपासामध्ये निष्पन्न होईल. गोष्ट अद्याप आता तपासाची ही खूपच प्रायमरी स्टेज आहे. आत्ताच या विषयावर काही बोलणं चुकीचं आहे. मुळात आत्ता फक्त आपल्याला मयत जे आहे एकतर ही बेवारस प्रेत होतं, कुठलाही पुरावा त्या ठिकाणी नव्हता, त्याचं ओळख पटवणारं कुठलंही त्या ठिकाणी हे नव्हतं आणि जे प्रेत होतं ते खूप डिकम्पोज अवस्थेत होतं. तर त्यामुळं सगळ्यात पहिलं ओळख पटवणं हे पोलिसांसमोर चॅलेंज होतं आणि आत्ता प्रथमदृष्ट्या ती ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलेले आणि ओळख पटल्यानंतर जो काही चौकशीमध्ये नातेवाईकांकडे चौकशी करता जी काही माहिती मिळाली होती त्याच्यातनं हा जो आरोपी आहे तो आपल्याला त्यांनी गुन्हा कबूल केल्यामुळे आपण ताब्यात घेतलेला आहे. परंतु यामध्ये खुनाचं मुख्य कारण काय आहे, नक्की कारण काय आहे, याचे इतर साथीदार कुणी आहेत का, या सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्यानंतरच याच्यावर आपल्याला बोलणं त्या ठिकाणी उचित होईल. तपासाच्या अनुषंगानं याच्यामध्ये जे जे पुरावे पुढे येतील किंवा त्या अनुषंगानं जे जे काही कारवाई करणं आवश्यक आहे तर ती कारवाई वेळीच केली जाईल. विथ न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमलाकर तिवडे, नाशिक.